नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओला आपण भारत देश महान ही सुंदर अशी कविता अभ्यासली. या कवितेचा आशय आणि त्या आशयाला अनुसरूनच पुढील 2 नंबरचा पाठ आहे आपल्यासाठी, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. सुरुवातीला आपण या पाठाचे लेखक यदुनाथ थत्ते यांच्याविषयी माहिती करूया. 1922 त्यांचा जन्म आहे आणि 1998 त्यांचा मृत्यू आहे. यदुनाथ थत्ते एक प्रसिद्ध लेखक, संपादक, पत्रकार, बालसाहित्यकार, चरित्रकार. 32 वर्ष त्यांनी साधना साप्ताहिकाचे संपादन केले. कथा, कादंबऱ्या, बालसाहित्य, चरित्रे, लेख, अनुवाद अशी त्यांची सुमारे 100च्या आसपास पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांपैकी विनोबा भावे, आपला मान आपला अभिमान, साने गुरुजी, जीवनपरिचय, यशाची वाटचाल, आपला वारसा, समर्थ व्हा, संपन्न व्हा, रेशमा, प्रतिज्ञा ही अतिशय लोकप्रिय पुस्तके त्यांची गाजलेली आहेत. प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा या पुस्तकातून घेतलेला आहे. पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या 3 वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवला आहे. प्रतिज्ञा म्हणजे काया वाचा मनाने केलेला संकल्प. प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बोल असते. आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो. या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोचतो. विद्यार्थी मित्रांनो, शालेय पाठ्यपुस्तकांच्यामध्ये संपूर्ण भारतभर एक प्रतिज्ञा छापली जाते. त्या प्रतिज्ञेचा अर्थ समजून सांगणारी एक छोटीशी पण अत्यंत प्रभावी अशी पुस्तिका यदुनाथ थत्ते म्हणजे लेखकाने लिहिलेली आहे. त्या पुस्तिकेत त्याने प्रतिज्ञेतील सर्व संकल्पनांचा अर्थ जिव्हाळ्याने समजावून सांगितला आहे. त्यांची ही पुस्तिका खूपच लोकप्रिय झाली आहे. प्रस्तुत पाठ म्हणजे त्या पुस्तिकेतील एक भाग आहे. शाळकरी मुलांशी गप्पा माराव्यात अशी जिव्हाळ्याची सोपी भाषा हे त्यांच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांचे लेखन मुलांना कळते आणि भावतेसुद्धा. मी आता पाठ वाचायला सुरुवात करतो आहे. सर्वांनी लक्षपूर्वक हा पाठ ऐकावयाचा आहे आणि नवीन शब्दार्थ जे काय असतील ते आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. चला तर आपण सुरुवात करूया. पाठ नंबर 2, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. लेखक यदुनाथ थत्ते. मी एकदा एका शाळेत गेलो होतो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो. मुले प्रार्थने होऊन परतले. मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? आता येथे एक शब्दार्थ तो लिहून घ्या, प्रतिज्ञा. म्हणजेच शपथ किंवा घोर निर्धार. मुले म्हणाली, अलबत्त आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत. शब्द लिहून घ्या पुढचा, अलबत्त. अलबत्त म्हणजे नक्कीच. मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? मुले आश्चर्याने पाहत राहिली. त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता. तुमची आई तुमच्या प्रेम करते? हो हो करते. तर प्रेम करते म्हणजे काय करते? आमचे पालनपोषण करते, आम्हाला वाढवते. मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? देशाचे पालनपोषण करू, गौरव वाढवू. प
पण देश म्हणजे काय? देश म्हणजे देशातील सर्व लोक. देशप्रेम करणे एक वेळ सोपे, पण देशबांधवांच्यावर करणे अवघड, होय ना? मुले म्हणाली, हो खरे आहे. भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांच्यावरही प्रेम. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांच्यावर प्रेम करतात. एक शब्द घ्या, भूमिपुत्र. भूमिपुत्र अर्थ घ्या, विशिष्ट भूमीवर जन्मलेला. विशिष्ट भूमीवर जन्मलेला. स्वल्पविराम, शिकलेला व वाढलेला. शिकलेला व वाढलेला असा भूमिपुत्र. म्हणजे देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांच्यावर प्रेम हवे, होय ना? बरोबर आहे, मुले म्हणाली. एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर गेले, ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते. मी विचारले, ते खरेच आहे, पण आत्ता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा. आपल्या देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते की नेहमी असायला हवे? एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे. आपल्याला प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली. देशावर प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांच्यावर प्रेम करायचे. एका मुलाने मला अडवून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय? मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंची भाषा, हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे. महात्मा गांधीजी काय म्हणाले होते माहीत आहे? ती म्हणाले होते, प्रेम निष्क्रिय असू शकत नाही, प्रेम सक्रिय पाहिजे, तसेच सुबुद्धही हवे. पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय? शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत. देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे. हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणे होय. कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे की माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांच्यावर काय होईल. आपल्या पोटापोटी पलीकडे पाहायला शिकल्याखरीच माझ्या देशावर माझे प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही. इथं वाक्यप्रचार लिहून घ्या, संकटाला आमंत्रण देणे. संकटाला आमंत्रण देणे अर्थ संकट येईल अशी स्थिती निर्माण करणे. संकट येईल अशी स्थिती निर्माण करणे. दुसरा वाक्यप्रचार घ्या, पोटापलीकडे पाहणे. पोटापलीकडे पाहणे अर्थ सांस्कृतिक गरजा लक्षात घेणे. सांस्कृतिक गरजा लक्षात घेणे. खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते. ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो. स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने केले लहान कामही मोठे असते. संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहे ना? हो ऐकले आहे ना. ते शैली विणायचे इतर विणकरांसारखेच, पण देशासाठी ते रणंग विणतो आहे अशा भावनेने विणायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे. आपण शिकतो, अध्यापक शिकवतात, परीक्षेत चांगले मार्क मिळावेत म्हणून शिकलेले आणि मुले सज्ञान व्हावीत म्हणून शिकवलेले यात फरक असेल की नाही? हो
फरक असायलाच हवा. याच्या पुढचा भाग आपण उद्या पाहूया. आणखीन एक शब्द घ्या, आपातकाळ. शब्दार्थ घ्या, आपातकाळ हा शब्द. आपातकाळ अर्थ घ्या, संकटांचा काळ. आपातकाळ म्हणजे संकटांचा काळ. झालेल्या भागाचे वाचन आणि शब्दार्थ वाक्प्रचार सर्वांनी पाठ करायचे आहेत. धन्यवाद.